मतदारसंघामध्ये खालापूर तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जवळपास 250 कार्यकर्ते त्यांचा प्रवेश होता चौकला, आणि तो कार्यक्रम करून पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन तिथं 2 तास रॅलीमध्ये होतो, आणि त्याच्यानंतर आपले माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील यांनी शिवसेना प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. जवळपास 400-500 कार्यकर्ते होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. बैठक देखील खूप चांगली झाली आणि म्हणून जरी जाहीर सभा नसेल तरी या प्रत्येक कार्यकर्ता, एक एक कार्यकर्ता जाहीर सभेमध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदाराला जेवढं परिवर्तन करील तेवढा एक एक कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित. मी तुम्हाला सांगतो, मनोहर शेठ सारखा एक सज्जन माणूस, निस्वार्थी, कार्यकर्त्यांच्या उपयोगी येणारा आणि सर्वसामान्य माणसाला मदत करणारा असा उमेदवार आपल्याला मिळाला. मी 5 वर्ष मनोहर शेठला जवळून पाहतो. 5 वर्षामध्ये त्या माणसाने ना या उरणच्या विधानसभा मतदारसंघासाठी प्रचंड काम केले. 3 तालुके विधानसभा मतदारसंघामध्ये येतात. उरण, पनवेलचा काही भाग, खालापूरचा काही भाग, या 3 तालुक्याचा भाग येतो. आणि या संपूर्ण भागामध्ये तळागाळामध्ये जाऊन काम केलेले, प्रत्येक भागामध्ये जाऊन अनेक विकास कामं केलेली. विधानसभेमध्ये या भागाचा आवाज आत्तापर्यंत कुणी आमदार, मला नाही वाटत एवढा आवाज उठवला होता. मनोहर शेट्टी अतिशय तळमळीने त्या भागामध्ये जाऊन काम करून विधानसभेमध्ये देखील आपले प्रश्न मांडलेले. निवडणूक आली की अशा पावसाच्या छत्र्या अनेक येतात. भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी बंदूक खरेदी केलेली, काहींची अक्कलपट्टी केलेली, शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केलेली. आणि म्हणून कुणी असं समजू नका की भारतीय जनता पक्ष या उमेदवाराच्या पाठीमागे. मी तुम्हाला सांगतो, हे सगळं चुकीचं आहे. ज्याची नौका बुडणार आहे तो दुसऱ्याचा आधार घेतो. तो नेत्यांची नावं सांगतो. माझं जाहीर आव्हान आहे, ठीक आहे, ज्यांची नावं घेतो ना त्यांना प्रचाराला घेऊन ये. चल या विधानसभा नेत्यांची नावं घेतो, ज्यांचा फोटो टाकतो त्यांना घेऊन ये प्रचाराला तुझ्या. बघा, या निवडणुकीमध्ये मनोहर शेठचा विजय 100%. कारण ही निवडणूक एका विचाराची निवडणूक आहे. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी महायुती करण्याचा निर्णय घेतला, तो एकट्या पक्षप्रमुखांनी नाही घेतलेला. भारतीय जनता पक्षाला पण आपली आवश्यकता होती, आपली गरज होती, आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते, आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी युतीचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा सत्ता राज्यामध्ये युतीची येणार आहे आणि मनोहर शेठ 100% आमदार होणार आहे. पुढल्या भ्रष्टाचाराची गरज नाही, पुढल्या दलालाची गरज नाही आणि पुढल्या पैशाची आवश्यकता नाही. मनोहर शेठ 100% निवडणार. मी तुमचं आहे ना, थोडं मनामध्ये जो शंका आहे ना त्याचं निरसन करायला आलं. खरं सांग, तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते पक्षाचे आहे ना, सगळे पक्षाचे, शिवसेनेचेच आहात ना, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आहे ना, उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे आहे ना. पण मी तुम्हाला सांगतो, 2014च्या निवडणुकीमध्ये तुमच्या जोरावरती, तुमच्या बळावरती, तुमच्या कष्टावरती, तुमच्या परिश्रमावरती मनोहर शेठ आमदार झाले होते.